कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसाची संततधार, पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिरोळ तालुक्याला भेट देत घेतला उपाययोजनांचा आढावा. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. प्रोत्साहन अनुदान मागणीसाठी स्वाभिमानीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा. 9 ऑगस्ट पर्यंत 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नाही तर महामार्ग रोको आंदोलन करू, माजी खासदार राजू शेट्टींचा इशारा. गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात भाविकांची गर्दी. आमदार ऋतुराज पाटील यांनीही गुरुपौर्णिमेनिमित्त घेतले गुरूंचे आशीर्वाद. आणि पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या चंद्रकांत सणगर यांच्या कुटुंबाशी नियतीचा क्रूर खेळ. 1.5 वर्षात वडील आणि 2 करत्या मुलांचा मृत्यू.